नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नेत्रा सर्वांना सांगत असते की तुम्ही इथून निघून जा, परंतु अप्पू बोलते नाही, आम्ही तुला याच्या तावडीत सोडून कुठेही जाणार नाही. तर शशांक पुन्हा निनादला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतो की ऐक माझं, तू स्वतःवर उपचार करून घे, तुझा संसार खूप सुखाचा होईल. तेव्हा निनाद वैतागत म्हणतो, काय रे तुझी सारखी सारखी 30-30 कॅसेट सुरू असते, माझी काळजी करण्यापेक्षा ना स्वतःचा जीव कसा वाचेल याची काळजी कर. तेव्हा नेत्रा गयावाया करत म्हणते की निनाद, तुम्हाला मला मारायचंय ना तर मारा, परंतु या सगळ्यांना जाऊ द्यात. तेव्हा निनाद म्हणतो, सगळं ना तुझ्यामुळे घडतंय, तुम्हा बायकांना थोडी जरी सूट दिली ना की लगेच हुशारी दाखवताना तुम्ही. ते ऐकून शशांक म्हणतो, अरे एका स्त्रीच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा तिच्याबद्दल इतका अनादर, मग ही सगळी देवीची पूजा करून तरी काय फायदा. त्यावर निनाद म्हणतो की काय रे तुला हिचा इतका पुळका का आहे, मला एक कळत नाहीये, तुझं तुझ्या बायकोवर जास्त प्रेम आहे की या नेत्रावर, परंतु मला एक तर कळलंय की या दोघींचं ना तुझ्यावर जास्त प्रेम आहे, त्यामुळे आधी तुझाच बंदोबस्त करायला हवा. असं बोलत आता शशांकला खेचतो. त्या दोघांचीही झटापट सुरू असते. निनादच्या हातातील गन घेण्याचा अप्पू व नेत्रा प्रयत्न करत असतात, परंतु निनाद अप्पूला जोराचा धक्का देतो, त्यामुळे अप्पू आता देवीसमोर जाऊनच पडते. तेव्हा नेत्रा आणि मानसी तिला सावरत असतात, तर इकडे अमेय आणि शशांक निनादला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु निनाद दोघांनाही जोराचा धक्का देतो. दोघेही खाली पडलेले असतात, दोघांच्याही डोक्याला दुखापत झालेली असते. त्यानंतर निनाद येऊन नेत्राचा हात खेचतच तिला घेऊन जात असतो. अप्पू खाली पडलेली असते, तिच्या कपाळी देवीचं कुंकू लागतं. त्यानंतर ठाम निश्चय करत ती देवीकडे पाहते आणि देवी मातेचा त्रिशूळ हातात घेते आणि अप्पू आता दुर्गा मातेचं रूप धारण करून रागानेच निनादला आवाज देते. निनाद मागे वळून पाहतो, अप्पूचं ते रूप पाहून तो अवाक होत पाहतच राहतो आणि त्याचवेळी नेत्रा हुशारीने त्याच्या हातातील बंदूक बाजूला फेकून देते. त्यानंतर अप्पू येऊन जोरानेच निनादला लाथ मारत खाली पडते आणि जोरानेच त्याच्या अंगावर त्रिशूळ रोखत म्हणते की निनाद, तू स्त्रीची शक्ती अजून नीट ओळखलेली नाहीयेस. स्त्री ही लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, अन्नपूर्ण आहे, परंतु वेळप्रसंगी तुझ्यासारख्या राक्षसांचा नाश करणारी महिषासूर मर्दिनी सुद्धा आहे. इकडे कानिटकर वाड्यात आता सुवा घाबरतच खाली येते आणि माईंना सांगते की आणखी एक घोळ झालाय, बाबी वंश देखील त्यांच्या खोलीत नाहीये. तेव्हा पन्ना म्हणते, सगळेच इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतात. तेव्हा घाबरलेल्या माई म्हणतात की तू आत्ताच्या आत्ता डॉक्टर कौशिकांना फोन कर, नेत्राबद्दल सगळं काही सांग, त्यांची पोलिसात ओळख आहे ना. तेव्हा सुवा डॉक्टर कौशिकांना फोन ट्राय करते, परंतु त्यांचाही फोन लागतच नाही. तर इकडे आता अप्पू निनादवर त्रिशूळ रोखून असते. तेव्हाच शशांक आणि अमेय पटकन येऊन त्याला ताब्यात घेतात आणि त्याचवेळी बाबी आत्या पोलिसांना घेऊन दरवाजा बाहेर आलेल्या असतात. मानसी आणि नेत्रा काळजीनेच अप्पूला बाजूला करत चेअरमध्ये बसवतात. अमेय जाऊन पटकन दरवाजा उघडतो. बाबी आत्या आणि पोलिसांची टीम आता आत येते. बाबी आत्या धक्क्यानेच हे सगळं काय आहे असं विचारत असतात आणि त्यानंतर अप्पूची चौकशी करतात. तर पोलीस आता निनादला ताब्यात घेतात. शशांक सांगतो की अरेस्ट करा याला, याला ना मानस उपचाराची गरज आहे, ते झाले की बरा होईल हा. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी नेत्राला मारझोड करणाऱ्या माणसावर दया दाखवण्याची काहीही गरज नाही. तेव्हा शशांक म्हणतो, अटक करा याला. इन्स्पेक्टर आता निनादला घेऊन जात असतात. तेव्हा निनाद रागानेच म्हणतो, नेत्रा तू माझ्याशी पंगा घेऊन चांगलं नाही केलंस. पोलीस त्याला घेऊन निघून जातात. त्यानंतर शशांक काळजीनेच विचारतो, अपूर्वा तू बरी तर आहेस ना. अप्पू होकार देते आणि नेत्राला म्हणते, तू ठीक तर आहेस ना. तेव्हा नेत्रा म्हणते की होय, तुमच्या सगळ्यांमुळेच आज माझा जीव वाचलाय. अप्पू म्हणते की नेत्राताई, तू इथे एकटी राहू नकोस, आमच्यासोबत आमच्या घरी चल. तेव्हा नेत्रा म्हणते की नाही, त्या घरात पाऊल ठेवण्याचीही लायकी नाही आहे माझी. तेव्हा अप्पू म्हणते, अगं जाताने त्याने तुला धमकी दिली आहे, आम्ही सगळ्यांनी ऐकले, जे झालं ते झालं, तुला कोणीही काहीही बोलणार नाही, तू आमच्यासोबत चल. बाबी आत्या देखील म्हणतात की होय, आम्ही सगळेच तुला आग्रह करतोय. तर अप्पू म्हणते की नेत्राताई, आता घाबरू नकोस, आम्ही सगळेच आहोत तुझ्यासोबत. तर दुसरीकडे आता सुवा, माई आणि पन्ना तिघीही ओसरीतच असतात.
कुणाचाही काहीच कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे त्यांच्या जीवाला खूपच घोर लागलेला असतो आणि तितक्यात शशांक व इतर सर्वजण अप्पूला घेऊन घरी येतात. त्यांना पाहताच सर्वांच्या जीवात जीव येतो. माई म्हणतात, अगं अप्पू काय हा अवतार? सुवा देखील काळजीनेच विचारपूस करू लागते तेव्हा अप्पू सर्वांना शांत करते आणि सांगते की नेत्राताई आली आहे. तेव्हाच बाबी आत्या नेत्राला घेऊन येतात आणि सांगतात की ती यायलाच तयार नव्हती, आम्ही सगळ्यांनी आग्रह करून तिला इथे आणलंय. तेव्हा सुवा म्हणते, बरं झालं आणलं ए बाळा, असं म्हणत तिला आत घेऊन येते. ची नेत्राला पाणी आणून देते. तर सुवा म्हणते की कधी कधी आपण ज्या प्रसंगातून जातो ना, त्या प्रसंगापेक्षा त्याच्या आठवणी जास्त दाहक असतात. आता इथे 4 दिवस राहा, म्हणजे त्या आठवणी मिटायला तुला वेळ मिळेल. त्यानंतर नेत्रा रडतच म्हणते की तुम्ही खरंच किती चांगले आहात, मी नेहमीच तुमच्याशी खूप वाईट वागले, सतत काहीतरी कट करून तुम्हा सगळ्यांना अपूर्वा आणि शशांकला त्रास दिला, परंतु तरीही मला सोडवण्यासाठी तुम्ही जीव धोक्यात घातला आणि त्या राक्षसाच्या तावडीतून मला सोडवलं. आणि ती खूप रडू लागते. तेव्हा माई म्हणतात, नेत्रा ग आता तू सुखरूप आहेस, रडू नको. तेव्हा सुवा म्हणते की माई रडू द्यात तिला, मोकळेपणाने त्या राक्षसाच्या तावडीत असताना शांतपणे झोपही लागली असेल की नाही तेही माहिती नाही. तेव्हा नेत्रा खूप रडू लागते आणि म्हणते की हो, त्याच्या तावडीतून माझी सुटका झाली आहे आणि यापुढे तो मला कधीही त्रास देणार नाही, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वासच बसत नाही. असताने कधीच मला रात्री शांत झोपही लागली नाही, सकाळ होईपर्यंत माझा जीव घेतो की काय याचीच भीती वाटायची. मी जीव मुठीत धरून सकाळ होण्याची वाट पाहत राहायचे, असं रडतच सर्वांना सांगत असते. ते ऐकून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा अप्पू म्हणते की नेत्राताई, ते सगळं संपलंय आता आणि विसर ते सगळं. मला माहिती आहे ते विसरणं खूप अवघड आहे, परंतु तुला आता ते विसरावंच लागणार, असं प्रेमाने तिला समजावते. तेव्हा अप्पू मात्र म्हणते की मला खरंच माफ कर, मी तुझी आणि शशांकची गुन्हेगार आहे, मी पाया पडून तुझी माफी मागते, असं म्हणत अप्पूच्या पाया पडायला जाते. परंतु अप्पू तिला थांबवते आणि सांगते की नेत्राताई, याआधी देखील मी तुला मोठ्या बहिणीचा रिस्पेक्ट दिलाय आणि यापुढे देखील देत राहील. तर शशांक म्हणतो की तू आमची माफी मागावीस अशी कुणाचीच अपेक्षा नाही आहे. आता अपूर्वाची बहीण आहेस, सारिका आत्यांची मुलगी आहेस, त्या नात्याने तू आमच्याच कुटुंबाचा एक भाग आहेस. नंतर नेत्रा आता हात जोडत अमेय आणि मानसीची देखील माफी मागते. तेव्हा मानसी म्हणते, आम्ही सगळं विसरलोय, तूही विसर आता. बाबी आत्या प्रेमानेच तिला समजावून सांगतात. नेत्रा मात्र खूप इमोशनल होते, म्हणते की तुम्ही सगळी किती चांगली माणसं आहात, म्हणूनच तर या जगात माणुसकीवर आणि चांगुलपणावर विश्वास आहे, नाही तर माझ्यासारखी स्वार्थी आणि मतलबी माणसं या जगात असती तर हे जग इतकं सुंदर झालंच नसतं. नेत्राला तिच्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत असतो आणि ती पुढे म्हणते की मी जे वागले ना त्याचीच फळं मी भोगते आता. तेव्हा अप्पू म्हणते की नाही नेत्राताई, तू एकटी नाहीयेस आता. तेव्हा नेत्रा आता रडतच प्रेमाने अप्पूला मिठी मारते. त्यानंतर संध्याकाळी आता प्राची सरस्वतीचं चित्र काढत असते. तेव्हा अप्पू येऊन म्हणते की हे काय आहे? तेव्हा शशांक म्हणतो, अगं सरस्वती म्हणजे विद्येचं प्रतीक असते. अप्पू देखील प्राचीकडनं सरस्वती काढायला शिकत असते. तेव्हा सुवा अप्पूचं कौतुक करत म्हणते की तू नेत्राच्या बाबतीत पुढाकार घेऊन जे काही केलं ना ते इतर कुणालाही जमलंच नसतं. नेत्रा काही दसऱ्याच्या पूजेसाठी कानिटकरांच्या घरी थांबलेली नसते, ती डॉक्टर कौशिकांकडे निघून गेलेली असते. तेव्हा शशांक म्हणतो, एका अर्थाने ते इथे थांबली नाही ते बरंच झालं. तेव्हा अप्पू लगेच जाऊन विचारते, खडूस तू अजूनही नेत्राताईवर नाराज आहेस का? तेव्हा शशांक म्हणतो, नाही ग, मला तसं म्हणायचं नव्हतं. जर का ती या घरात वावरत राहिली असती ना तर तिला जुन्या गोष्टी आठवल्या असत्या आणि त्याचंच गिल्ट तिला वाटत राहिलं असतं. तेव्हा अप्पू म्हणते की होय, बरोबर आहे, तिचं गिल्ट कमी व्हायला हवं. आणि तेव्हाच अमेय म्हणतो, आता नेत्रा आपली बॉस आहे ना, या गोष्टीचं देखील दडपण आपल्याला वाटणारच नाही. तेव्हा अप्पू सांगते, परंतु ती तर इथे थांबणारच नाही, बाबा तिला हायर स्टडीजसाठी US पाठवतोय, आत्तीसुद्धा जाणार आहे तिच्यासोबत. तेव्हा शशांक म्हणतो, अरे वा, ती अभ्यासात हुशार आहे, जर पुढे शिकली तर खूप मोठी सायंटिस्ट होईल. त्यानंतर अप्पू विचार करत म्हणते की नेत्राताईचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला,
परंतु अजूनही आपल्याला बाबी आत्या आणि भास्कर काकाचं पॅचअप करायचंय. तेव्हा शशांक म्हणतो, अगं तो नवरा बायकोचा प्रश्न आहे, आपण लहानांनी यात पडायला नको, दादा आहेत बाबा आहेत ते बघून घेतील ना. तेव्हा विठू सांगतो की मी भास्करशी बोललो होतो की बाबीशी या विषयावर बोलू का, परंतु तो नाही म्हणाला. म्हणाला की मला स्वतःला तिच्यावर लादायचं नाहीये, तिला वाटेल तेव्हा येईल ती परत. तर माई म्हणतात, परंतु आपण बोलणार तरी कसं, कारण बाबी वंश तर दाखवताय की सगळं काही अलबेल आहे. तेव्हा अप्पू म्हणते, ठीक आहे आपण डिरेक्टली तर बोलू शकत नाही, पण इनडिरेक्टली तर बोलूच शकतो ना. त्यांना हे पटवून देऊ शकतो की त्यांच्यातील इगोपेक्षा त्यांचं प्रेम महत्त्वाचं आहे. तेव्हा शशांक म्हणतो, तुझा तो हात फोल्ड न करता जेवणाचा प्लॅन तर फसलाच ना. तेव्हा अप्पू म्हणते, एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, असे अजून अनेक प्लॅन आहेत आपल्याकडे. ती आता विचार करत असते. त्यानंतर काही वेळाने अप्पू आता दसऱ्याच्या पूजेसाठी आरशासमोर छान तयार होत असते आणि तेव्हाच शशांक येऊन आता बाजूला सरक मला आवरू देत असं म्हणतो आणि विचारतो की कधीपासून आवरतेस ग. तेव्हा अप्पू चिडचिड करत म्हणते, अरे लागतो आम्हाला वेळ, आणि तुमचं काय, कपाटासमोर जायचं, दिसेल तो कुर्ता घालायचा आणि केसांवरनं कंगवा फिरवायचा ला 2 मिनिटात आवरून. तेव्हा शशांक म्हणतो, ठीक आहे मग ते 2 मिनिटं तरी दे. तेव्हा अप्पू म्हणते की हो घे, तुझे 2-4 मिनिटं घे, परंतु त्यानंतर मला माझ्या ब्लाऊजची नॉट बांधून दे. तेव्हा शशांक म्हणतो, का तुला जमत नाही आहे का. अप्पू म्हणते, नाही ना. तेव्हा शशांक म्हणतो, ठीक आहे दे इकडे करतो मी. आणि तो आता अप्पूच्या ब्लाऊजची नॉट बांधायला जातो आणि खोडकरपणे तिच्या पाठीवरनं बोट फिरवत असतो. अप्पू लाजत असते, शशांक प्रेमानेच तिच्याकडे पाहत राहतो. तर पुढील भागात सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असतात तेव्हा अप्पू उखाणा घेते की माईने जेवणात केली पुरणपोळी आणि खडूसच्या साथीने मी काढली टिपक्यांची रांगोळी. त्यानंतर म्हणते की बाबी आत्या आता तू उखाणा घे. घरातील सर्वच जण बाबी आत्याला नाव घ्यायला सांगत असतात, खूपच आग्रह करतात. आणि तेव्हाच बाबी आत्या भडकत म्हणतात की मला त्याचं नावही घ्यायचं नाहीये. तेव्हा सर्वच जण धक्क्याने पाहतच राहतात.